दक्षिण गोयचे खासदार आदले गोयचे मुख्यमंत्री बाबा फ्रांसिस्को सांदिन्या आदले खासदार आदले लॉ मिनिस्टर बाबा रमाकांत खलप आमचे ईस्ट दोन्ही काँग्रेसचे आमदार बाबा एल्जन डिकोस्टा बाबा कार्लोस फेरेरा आयचे हे प्रेस दाबोवपाक कारण म्हणजे ते इज बिकॉज ऑफ दी फ्रीजिंग ऑफ द बँक अकाउंट्स ऑफ द काँग्रेस पार्टी. आता तुमकां सगळ्यांक खबर आहा बीजेपी आणि त्यांचे अलाय अलाय म्हणताय ते एनडीए तसेच तेंगेले सारखे खास मीत ईडी सीबीआय आणि आयटी हे एकठांय जावन आज जे ऑपोजिशन पार्टीचे तो अन्याय जाता वो हायलायट करपाक आम्ही तुमच्या माध्यमातल्या लोकांक सांगपाक सोदता. बेसिकली जेन्ना इलेक्शन आज डिक्लेअर झालेले आहा आणि डिक्लेअर जावन इलेक्शन कमिशनान ऑलरेडी डेट दिलेली आहे आणि आदेश दिलेलो आहा की सगळे पॉलिटिकल पार्टीन ड्युली पेटोवपाची गरज आहा म्हणून, पण आज परिस्थिती या बीजेपी सरकारान आणि त्यांच्या अलायन जेन्ना ऑपोजिशनाचे पॉलिटिकल पार्टी ड्युली पेटोवपाचो प्रयत्न करता ते सांगून दिता दाखोवन तेंगेले कर्मांतल्यान दाखोवन दिता की तुम्ही ऑपोजिशन पार्टी दिवली पेटोवे पण तुमकां तेल मेळना उजवाड पेटोवे पण तुमकां माचीस ना असो संदेश ते लोकांक दिवपाक सोदता. बॉक्सिंगाच्या रिंगान आज बीजेपीचे मनीस ग्लाव घेनाय पण ऑपोजिशनाक ग्लाव ना. आज जेन्ना ही एक क्रिकेटीची मॅच जाती मॅचीन बीजेपीचे मनीस बॅटींग करपाक रेडी आहे पण ऑपोजिशनाक बॅटूय ना आणि पॅडूय ना. पण या बीजेपीच्या मनशांक हांव सांगपाक सोदतां जेन्ना तुम्ही बॅटींग करपाक सोदता जेन्ना ऑपोजिशनान तुमकां एक्सपोज केलेले आहे कित्याक बॉल गार्ड बीन ते ना आज एक्सपोज झालेले आहे आणि लोक द पीपल वील बेसिकली बोल आउट दीस बीजेपी गव्हर्नमेंट at the right place at the right time they will be caught off guard. aaj maga dista je tengela jo nara ha ab ki baat 400 paar hu maga dista ye sagle ab ki baat okay far ani janna aaj opposition ak paralyze korpa ke sokta it is basically a disgusting act and it is a murder of democracy. And basically, जे तेंगेले जावं आय टी इन्कम टॅक्स जावं ई डी जावं सी बी आय हे सगळे एक जावन आज दे आर बेसिकली ट्राईंग टू डिजेबल द काँग्रेस पार्टी एन्ड द इंडिया लायन. आणि आमकां एक विश्वास आहा की द इलेक्शन कमिशन शूड इमिजिएटली इंटरवीन इन द इंटरेस्ट ऑफ डेमोक्रेसी आणि फेअर इलेक्शन. आज वेन यू ऑल द मिडिया आर द फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी we expect you all to understand the gravity of the situation the reality today. aaj jena congress pakshache account freeze jata freeze and sealing of this bank accounts of the congress party where membership fees of party members was deposited of several frontal organizations like nsui like youth congress and the contributions of the well wishers amgele sogle account seal kele. And this is done solely to incapacitate the Congress party. Ata ami election how do they expect us to fight the elections if the coffers of the party are sealed. Kenna chwala dista in the history of independent India the ruling has not been so abrasive and have not used or misused the institutions are post independence never in the history has this happened. बीजेपीचे मला दिसता लोकांक आज खबर आहा जो तेंगेलो एक अजेंडा आहा पहिले दे फर्स्ट स्टार्ट टू बाय द पॉलिटिकल ऑपोजिशन आउट पहिले तो ते प्रयत्न करता टू बाय आउट द पॉलिटिकल ऑपोजिशन. इफ दीस इज अनसक्सेसफूल दे वील यूज द मशिनरी टू बुलडोज द पॉलिटिकल ऑपोजिशन आणि इफ इट इज रेजिस्टेड विथ करेज दे वील मेक लाईफ इम्पॉसिबल फॉर द ऑपोजिशन. आणि आज हो थ्रेट जो आहा इज नॉट ओनली टू द ऑपोजिशन टू द काँग्रेस पार्टी ओर टू द इंडिया अलायन्स पार्टनर बट इट इज ऑल्सो टू द मिडिया.
This threat basically is absolutely to journalists and this is sad and tragic. आणि आज ज्यांना अटॅक झाला डेमोक्रेसीचे ऑन द कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन बीजेपी इज जस्ट डुईंग दिस विथ प्राईड अँड प्लेजर. माका इन डिटेल आमचे अध्यक्ष विल एक्सप्लेन अबाउट द पार्टी स्ट्रक्चर वॉट दे हॅव डन. आय वुड जस्ट लाईक टू ऍड अँड से दॅट एज काँग्रेस पार्टी वी आर कॉन्फिडंट इन गोवा ऑफ द मिसडीड्स ऑफ द बीजेपी गव्हर्नमेंट इन ऑल द फील्ड्स. In the financial burden that they have left on the people of Goa, on the financial bankruptcy that has been done here by the Pramod Sawant Sarkar, in the form of unemployment jo issue resolve korpacho jo prayatna kaichna, mining aaj start jatole, false start jatole, kenne start jatole. Aaj maga dista ye motte issues, jao madai, and they, it is both these engines, BJP's state engine here in Goa and the central engine, both of them have combined and has messed with the interest of Goa and Goans. Ani emi madhecho prayatna jo maka dista jo vishwasghat goenkaraji kelala ha to lokank sagle khabar ha. They may try to divide us based on our religion, based on, but we are quite sure that Goa has been always liberal and the people are wise enough. And the BJP today are rattled with the situation and we are confident that the Congress party will win both the seats of North Goa and South Goa. Bab Yuri Aleno amche goy vidhan sabheche virodhi paksh pudari ani sangle ki aichi hi press conference ji asa, that is on the freezing of काँग्रेस पार्टीज बँक अकाउंट्स. आता ह्या बीजेपीच्या सरकारान जे लोकांनी डोनेशन दिले पळय ते लूट मारल्या आणि आमच्या अकाउंटातल्यान 115.32 crores फोर्सिबली त्यांनी विड्रॉ केले. भारत देशात खंयचीच पॉलिटिकल पार्टी इन्क्लुडिंग द बीजेपी कोणच इन्कम टॅक्स पे करना. पॉलिटिकल पार्टी इज एक्झॅम्प्टेड. पण ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान जसे ताणे सांगले की त्यांची पण बाकीच्यो एजन्सीज असतात तातुतले एक एजन्सी म्हणतात ती इन्कम टॅक्साक सांगून आमचे 11 अकाउंट त्यांनी फ्रीज केले. आणि ते कित्याक फ्रीज केले, कित्याक 2017-2018 फायनान्शियल इयराक एक त्यांनी नोटीस धाडिली की 14,49,000 कॅश डिपॉझिट झाले अकाउंटात विच वॉज डोनेशन्स गिव्हन बाय अवर मेंबर ऑफ पार्लमेंट 14,49,000 आणि टोटल रिसीव कितले आशिले आमच्यो 199 crore तातुतले फक्त 14 lakh rupees 14,49,000 हे कॅश डिपॉझिट आशिले. म्हणल्यार कॅश कंपोनंट वॉज हार्डली 0.07% of the total donation for that particular year. So tajer tani 106% fine marun amcha kadlyan jawal pas 200 crore chi tani amcha account ache 210.25 crore cha lien mark kelo te account ache. Not only that, but they went to an extent ki he sodun tani literally amche 115.32 crore फोर्सिबली कॉन्फिस्केट केले. सो हे पैसे कोणाचे, हे पैसे जी डोनेशन आयली जे लोकांनी पार्टी म्हणून जे डोनेशन दिली ते पैसे आणि आमच्या अकाउंटात ताज्या डोनेशनच्या पहिली आशिले पैसे हे भ्रष्ट जुमला पार्टीच्या सरकारान इलेक्शन लागू जाऊच्या पहिली 3 आठवड्या पहिली हो त्यांनी फुल प्रयत्न केला. नाव वी हॅव टू अंडरस्टँड द क्रोनोलॉजी की इलेक्शन डिक्लेअर जाऊच्या 3 आठवड्या पहिली तुम्ही आमचे 11 अकाउंट फ्रीज करता आणि जो अमाऊंट तुम्ही लीन मार्क केलेलो 210 crore rupees तो सोडून तुम्ही आणि एक्स्ट्रा 115 crore rupees आमचे इलिगली कॉन्फिस्केट करता. म्हणजे हाचो अर्थ कितें? दॅट मिन्स बीजेपी आज रॅटल झाल्या. बीजेपी कळा की बाबा आम्ही जिंकपाक शकना म्हणून खंय तरी
जी प्रिंसिपल ओपोजिशन पार्टी जी आसा ताजे फायनान्शियल कंट्रोल करप, बँक अकाउंट फ्रीज करप, सो देट फेअर फिल्ड ना इलेक्शन. आम्ही आता आमचे जे कॅन्डिडेट्स डिक्लेअर झाल्या किंवा आमचे कार्यकर्ते असा किंवा आमचे जे प्रदेश काँग्रेस कमिटीज असा त्यांना कसे पार्टी हेल्प करप इन टर्म्स ऑफ डोनेशन वेन यू फ्रीज द एंटायर अकाउंट. आता मजा पळय, गेल्ल्या आठवड्या आता त्यांनी एक फ्रेश आमचा नोटीस धाडला अँड टू द सरप्राईज दॅट नोटीस इज फॉर द फायनान्शियल इयर 1993-1994 वेन श्री सीताराम केसरी वॉज द ट्रेजरर. आणि ते किती सांगता की फायनान्शियल इयर 1993-1994 पिनल चार्जीस कितले आहा ते कॅल्क्युलेट करपा जाय. आता असेसमेंट जाऊन 31 वर्षा झाली, आता या मोदी सरकारात याद आली ही ती फ्रेश नोटीस विच दे हॅव सेंट फॉर द फायनान्शियल इयर 1994-1995 म्हटल्या फायनान्शियल इयर 1993-1994. तुम्ही आज विचार करा की तो 31 वर्षा पहिलीचे तो आता असेसमेंट करपा सोदता. मोदी खबर आहे की खंयचीच पॉलिटिकल पार्टी ही इन्कम टॅक्साच्या परव्यू अंडर येना. बीजेपीन आज मेरेन 1 रुपया इन्कम टॅक्स भरू ना. सो असे असताना तुम्ही काँग्रेस पक्षाचे जो प्रिन्सिपल ओपोजिशन असा ताजे तुम्ही बँक अकाउंट किद्याक म्हणून सीज केले? किद्याक अल्टिमेटली वी हॅव मूव्ह टू द कोर्ट्स, वी नो दॅट वील गेट रिलीफ फ्रॉम द कोर्ट. पण मोदी सरकारान एकदम आपल्या एजन्सीक सांगून आमचे अकाउंट फ्रीज केल्या सो दॅट बाय द टाइम वी गेट रिलीफ विच प्रॉबेबली मायट टेक 1 मंथ ऑर 2 मंथ ऑर इट मायट कम आफ्टर द इलेक्शन ऑल्सो. पण खंय तरी आज आमकां आमचे कॅम्पेनिंग करपाक आमकां आमचे फायनान्सीस खंय तरी बंद करपाक हो एक षडयंत्र आसा. फाटल्या दिसांनी इलेक्ट्रोल बॉन्ड्साचे तुम्ही पहिले की कशा पद्धतीन ह्या सरकारान ईडीची एजन्सी यूज करून धमकावून लोकां कडल्यान डोनेशनां घेतली. काँग्रेस पक्ष समज जर आम्ही कन्सिडर केले जाल्यार जे टोटल इलेक्ट्रोल बॉन्ड्सान जे आयले ते 50% पेक्षा जास्त बीजेपीक गेला. काँग्रेस सेकंड पोझिशनवर फक्त 11% ऑफ द टोटल डोनेशन, काँग्रेस पार्टी हॅज रिसीव्ड ओनली 11%. बीजेपीचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स आर 5 टाइम्स मोर देन व्हॉट काँग्रेस पार्टी हॅज गॉट. सो हाजो अर्थ इट इज व्हेरी क्लियर दॅट बीजेपी इज रॅटल्ड आणि दे हॅव रियलाइज की बाबा हे फुडले इलेक्शन हे आम्ही जिंकपाक शकना. सो ह्यो एजन्सी ह्यो सगळ्यो घाणेड्यो ह्यो तांच्यो पॉलिसीज यूज करून खंय तरी ओपोजिशन जे सिंगल लार्जेस्ट ओपोजिशन जे असा त्यांना फंड्स तांचे टाईट करप, त्यांना एक लेवल प्लेइंग फील्ड दिवप ना. आणि खंय तरी आज अरे आम्ही डेमोक्रसीन असत, सो डेमोक्रसीन इट हॅज टू बी अ फेअर इलेक्शन. जर तुम्ही ओपोजिशन पार्टीचे जर बँक अकाउंट फ्रीज करतले ना वी हॅव डाऊट्स ऑन द इलेक्शन ऑल्सो की बाबा वो इलेक्ट्रोल प्रोसेस जो असा तो हे एम्पररान खंय तरी कंट्रोल केला. आर वी हेडिंग टू डिक्टेटरशीप बिंग द सिंगल बिंग द प्रिन्सिपल ओपोजिशन? आर वी नॉट अलाउड टू यूज अवर फंड्स विच आर देअर इन अवर बँक अकाउंट? सो आय थिंक दिस इज व्हेरी चीप पॉलिटिक्स विच बीजेपी इज डुईंग. वी कंडेम दिस ऍक्ट ऑफ द बीजेपी गव्हर्नमेंट ऑफ फ्रीजिंग ऑल अवर 11 अकाउंट्स वेर वी आर नॉट एबल टू यूज अवर फंड्स, वेर वी आर नॉट एबल टू यूज हेल्प अवर कॅन्डिडेट्स, हेल्प अवर प्रदेश कमिटीज, डिस्ट्रिक्ट कमिटीज फॉर द कॅम्पेनिंग फंड्स मूव अक्रॉस द कंट्री. सो दिस इज व्हेरी यू नो आय वुड से दिस इज आम्ही सदांच सांगतात की हे सरकार डेमोक्रेसीचो मर्डर करता. पण म्हाका दिसता दिस इज अ स्टेप बियॉन्ड मर्डर ऑफ डेमोक्रेसी. आता 1993-1994 जर ते आमकां नोटीस धाडटात हांव ह्या गोंयच्या जनतेक सगळ्यांक सांगपाक सोदतां की तुम्ही सातूर रावात, कित्याक फाल्यां तुमच्या आज्याच्या नांवारय तुमकां नोटीस येवपाक शकता की आज हो बीजेपीचो सरकार
कोणाचे फाटल्यान लागत. काल आम्ही पहिले की कशा पद्धतीने त्याने दुसऱ्या मुख्यमंत्री लेगीत एक महिन्या भीतर अरेस्ट केलं. अँड डोंट बी सरप्राईज, फाल्यां आमच्या भीतरले कोणाक अरेस्ट करपाक शकता, फाल्यां हे जनतेक तुमकां अरेस्ट करपाक शकता. अरे जी प्रिंसिपल ओपोजिशन पार्टीचे जर तर तुम्ही अकाउंट फ्रीज करतात, त्यांना 31 वर्षा पहिलीचे इन्कम टॅक्स नोटिसी तुम्ही आता धाडतात, त्याला साधारण मनशाक तुम्ही फाल्यां आजाचे पणजाचेही नोटिसी धाडटले मरे. फाल्यां तुम्ही 93, 83, 73 नोटिसी धाडटले. सो वॉट कायंड ऑफ डेमोक्रेसी आर वी लिव्हिंग इन? हे करपाक लागून ह्या मोदी सरकाराक लोकांनी निवडून हाडिल्लो. आज परिस्थिती प्रत्येक गोंयकाराची, म्हाका दिसता प्रत्येक गोंयकार आज बिलीव जातलो की ह्या दिसांनी हांवें म्हाका आज आणि काल इतले फोन आयल्या की 31 मार्च म्हाका दिसता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान लास्ट डेट काढल्या. आणि ते ऑफिसर ऑफिसान बसून कामां करपाचे, आज फिल्डार लोकांच्या घरांनी वतात आणि सांगतात पैसे भरनाले इलेक्ट्रिसिटी कापता म्हणून. पण ही परिस्थिती आयल्या सरकाराची की तुम्ही आज सामान्य मनशाक वचून आज त्रास करता. फाटल्या विधानसभेत जेव्हा प्रश्न मांडिल त्यांना 1432 करोड रुपये तुम्ही वसूल करू ना मरे, जे कमर्शियल डिपार्टमेंटाकडल्या तुमच्या स्वतःच्या सरकाराच्या खात्याकडल्या तुम्ही रिकव्हर केले ना. आणि तुम्ही आज सामान्य बारीक जनतेच्या घरा वचून सांगतात की तुम्ही जर पैसे भरणार नाही इलेक्ट्रिसिटी कापता म्हणून. सो या फोट ही जनता म्हाका दिसता ही हे सगळे पळयता. आणि ज्या पद्धतीन हे इलेक्शन इज गोईंग, म्हाका दिसता पुराय देशभर लोक आज विटिल्ले आसा ह्या मोदी सरकाराक. आणि ह्यो तांच्यो ज्यो गॅरंटी आसा त्यो गॅरंटी सगळ्यो फ्लॉप जाल्ल्यो आसा. आणि येता ते लोकसभेच्या निवडणुकीक हांव खात्रीन तुमकां सांगता, वयरच्या प्रेस कॉन्फरन्सान हांवें सांगिल्लें की इंटेलिजन्स रिपोर्ट सांगता की नॉर्थ गोवा वी आर 50-50, बट वी आर कॉन्फिडंट नाव दॅट वील बी विन बोथ द सीट्स. थँक्यू. एनी क्वेश्चन सर? सदानंद तानवडेंनी तुम्हाला दोन आव्हान दिले. पहिलं आव्हान राहुल गांधींचं जे स्टेटमेंट राहुल गांधीने केलेलं होतं त्याच्यावरती तानवडेंनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरती आपण थांब असं पहिलं म्हणतात. तुम्ही जर न्यायालयात जरी गेला तरी आपण जाऊ शकतो असं म्हणतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याने एक आव्हान तुम्हाला दिलं की 40 मतदारसंघातल्या गट काँग्रेसचा म्हणजे गट प्रेसिडेंटचं तुम्ही नाव सांगू शकता. तुम्ही आव्हान स्वीकाराल त्यांचं? पळय हांवें कालूच सांगिल्लें की आमची शक्ती कसली. म्हाका दिसता तानावडेच्या स्टेटमेंटान ताणें प्रूव केलें की तांची शक्ती कोण. तांची शक्ती म्हणटा ती रावणाची शक्ती, तांची शक्ती म्हणटा ती कौरवाची शक्ती. हांवें पळयला तो एकदा स्टेटमेंट. दुसरें कितें क्वेश्चन तुजो? 40 गटाध्यक्षांचं नाव सांगा. सी पळय आतां 40 सोड, 40 मागीर उलोवया. पहिली तानावडेन 4 ताच्या कार्यकर्त्यांची पहिली नावं सांगली. आज त्यांना स्वतःचे कार्यकर्ते मिळणार मरे. आज ताजे जे सरकार गोयात असा तो मुख्यमंत्री सोडला जाल्यार खंयचो कार्यकर्तो तागेलो आज मंत्रिमंडळान म्हाका सांग. सदानंद तानावडेन गोंया भितर म्हाका 4 ताच्या कार्यकर्त्याचे बटाटवडे आणि चहा पिऊन पळय ताणी दीस काढल्या ज्यांनी ही पार्टी घडवून हाडली. जे भोंवले सगळे गोंयभर ते 4 कार्यकर्ते खंय रे आज दिसता सांगचे तानावडेन कोण ते 4 कार्यकर्ते. आणि आसा जाल्यार सगळे कॅबिनेटान सगळे काँग्रेस वरती, एक मुख्यमंत्री सोडल्या बाकी सगळे काँग्रेस. तो आमकां कितें विचारतलो 40? अमित भाऊ तुम्ही ट्विट केलेलो आहात काँग्रेसने की सत्यपाल मलिकांचा व्हिडिओ त्याचा संदर्भ देऊन की मुख्यमंत्र्यांना अटक करा. आता आम्ही ज्या पद्धतीन हे सरकार चीफ मिनिस्टरांक अटॅक अरेस्ट करपाक लागला, एक कॉन्स्टिट्युशनल हेड एक गव्हर्नरान दिल्लो मरे स्टेटमेंट, दुसरे लोकायुक्तान 21 केसी करप्शनाच्यो दाखयल्यो, त्यांना कित्याक अरेस्ट करना. आता तुम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्र्याक अरेस्ट केलो सेईंग लिकर पॉलिसी हाडली म्हणून, पॉलिसी डिसिजनाचेर केलो मरे अरेस्ट. अरे तुमचो TCP मंत्र्यान फाटल्या 1 वर्सान 3 कायदे हाडले मरे, पॉलिसी चेंज केलं ना त्याने गोयच्या जागे विकपाक, दॅट इज नॉट करप्शन. झोनिंग प्लॅन केलो दॅट इज नॉट पॉलिसी चेंजिंग डिसिजन. 39 हाडले दॅट इज नॉट पॉलिसी चेंजिंग डिसिजन. तांना करा मरे पहिली अरेस्ट तुम्ही. ओके, वन मोर थिंग इज दॅट सिन्स राईट टाईम आणि
अपॉइंट केलं नव्हतं निसान. सो हाऊ आर यू प्रिपेअरिंग फॉर द लोकसभा इलेक्शन दो युअर कॅन्डिडेट इज येट टू बी अनाउन्स. म्हणजे लास्ट दोन दिवस पहिले टू डेज बॅक आम्ही साऊथ गोवा ब्लॉकच्या जे त्यांना साऊथ गोवा डिस्ट्रिक्टचे मीटिंग दिला आणि ऑल द ब्लॉक्स प्रेझिडेंट वॉज दे आर प्रेझेंट आणि वी हॅव गिव्हन देम टास्क टू डू. आता फ्रॉम द बूथ लेवल टिल द बारीक सो सामान्य कार्यकर्ते लोक हाऊ टू गेट कनेक्टेड वॉट टू डू हाऊ टू गो अबाउट इट. सो मला दिसतं साऊथ गोवा आय एम कमिंग फॉर साऊथ गोवा आमगेले ब्लॉक्स आमगेले ऑर्गनायझेशन इज वेल प्रिपेअर्ड आणि इन द कमिंग डेज जेव्हा आमगेलो कॅन्डिडेट डिक्लेअर जातो वी वील गो विथ ऑल द ब्लॉक्स आम प्रेझिडेंटांक इन आमगेल्या कार्यकर्त्यांक इन एव्हरी कॉन्स्टिट्युएंसी वी वील गो मूव अराउंड and definitely I think so we will win our South Goa. Yurivab, thodya karyakartyani demand kela ki they are asking for new faces. See, whatever the karyakarta has demanded has been told to the high command. We already there was a process that was there and already the protocols are already sent. So the high command knows and they will, we will definitely give a candidate that is in the interest of Goa and Goa. Account seized kela. पैसे ना पण इतके समज आता रेडी जाऊ ना जाल्यार पार्टी कशी हे करतली विदाऊट पैसे नसतो. हे आता लोकांनी चिंतपास जाय फाल्यां जेव्हा फाल्यां जर तुझे जर सरकारान जर जर बँक अकाउंट बंद केले तुझे एटीएम कार्ड बंद केले जाल्यार कसे जगपाचे मनशान किती खावपाचे. ती सेम परिस्थिती आज ताणी काँग्रेस पक्षाची करून दोरल्या. ही ताणी कित्याक केल्या बिकॉज काँग्रेस पक्ष इज द प्रिन्सिपल ओपोजिशन पार्टी. सो ताका त्यांनी चोप करून दौरला. सो वॉट काइंड ऑफ डेमोक्रेसी आर वी लिव्हिंग इन. सो दिस इज वॉट एक्झॅक्टली वी वॉन्ट टू ब्रिंग टू द पीपल ऑफ दिस स्टेट. लोकांक हे कळपाक जाय की कशा पद्धतीन बीजेपी मेसेज किती वयतलो की पक्ष सोपलो आता पैसे ना आता काबार झालो आमचे काम चालू आहे मरे. आम्ही तुमच्या मुखार दाखवून हाडवून दिवपाक सोदता की कशा पद्धतीन हे सामान्य मनशाच्या पळय रक्तातल्यान पळय काढटा पळय हे पैसे तसे हे आज आमकांय सोडना. ते जर आज जर तर एक पॉलिटिकल पार्टीचे 93 and 94 जर तर ते आज एसेसमेंट करून पिनल चार्जीस काढपाक सोदता ते फाल्यां तुझे आजच्या टायमाचे काढत ते एखादी फाल्यां तुकाय नोटीस येत. ते बँक बंद कोण म्हणून पक्ष काबार जायना आणि काँग्रेस हो पक्ष काबार जावपाक येयला आणि जावचोय ना. आणि पयस म्हणजे लोक आमगेलो वॉटर आहा पक्षलो आमगे पयसो वो वोटर जो आहा आम्ही वोटरांक पयशे जेन्ना मत घेतला की तांकां खबर आसा तांकां दिसता काँग्रेस पयशे मत घेतले म्हणून कित्याक तेंगेले पयलींच्या आमदारांनी पयलींच्या मिनिस्टरांनी डेप्युटी चीफ मिनिस्टरांनी केला पयशे दिवन की आम केलां. सो तेच तुमकां कितें आहा आम्ही बाबा पयशे दिवन वोटरांक मत मारपाक सोदता म्हणून सो तेका लागून तर ते उपेग केला. बट हो वोटर आहा गोंयची जनता आहा ही आमगेलो पयशे हे पयशे ते आमगेले. सो आमकां पयशे दिवन मत घेवपाक गरज ना. हाल सगळे ते सगळ्यांक तरी आमगे सगळ्यांक तरी बँक तरी अकाउंट सीज केले आमी भिरांत ना. आमी हो सांगताय लोकां जनतेक बाबा हे सरकारान कित केल्ले आमकां पयशां गरज ना आमकां मनशां गरज आहा आमकां वोटरां गरज आहा आमकां गोंयकारां गरज आहा आनी गोंयकार पक्षा बरोबर रावतले. गेल्ले 70 वर्सां ते सांगता मरे 70 वर्सां आमी कितें केले काय विचारता न्ही. तूं गेल्ली 10 वर्सां पळय मरे बँक बॅलन्स कोणाचे वाडले ते. या भारतीय जनता पार्टीचे तू आज पुजून पळय प्रत्येक राज्या भितर 5 स्टार सारखी ऑफिसां बांधल्या मरे आणि वचत त्या जिल्ह्यात आमची ऑफिसां आयल्या मरे. काँग्रेस पक्ष जो 70 वर्सां आशिल्लो ताज्या पेक्षा 20 पटी चड तांचे बँक बॅलन्स कशे झाले खंयच्यान आयले कोणे लुटले. काँग्रेस पक्ष म्हणटा तो चळवळींतल्यान आयिल्लो पक्ष देशाक स्वातंत्र्य मेळपाक लागून जो चळवळींतल्यान आयिल्लो पक्ष हो सोपेपणान बीजेपीन कितले प्रयत्न करतो वो सोपपाचो ना. अजून एक विचार आहे का म्हाका सर तुम्ही तानावडेची परत तक्रार पुढे जाऊन कुठे करणार आहात. पळय अरे ऐक सांगता तानावडे मरे आय मीन आय फील सॉरी फॉर हिम. हांवें जवळ पळयलें तेन्ना तानावडे कितें सांगता की अमित पाटकरान वचून पुलीस स्टेशनार कंप्लेन केली जाल्यार कोर्टान वचुनी. अरे तानावडेक मातशें कितें करा तुमी ताका सांगा पयली वी हॅव फायल्ड अ कंप्लेन एट द इलेक्शन कमिशन दॅट इज अ वायलेशन ऑफ मॉडल कोड ऑफ कंडक्ट. वॉट इज ही ट्राईंग टू से की इलेक्शन कमिशन त्याच्या पर्स आहा म्हणून दॅट वी हॅव टू गो टू कोर्ट.
इज दिस द मेसेज तनावडे इज ट्राइंग टू गिव्ह टू द पीपल ऑफ गोवा की इलेक्शन कमिशन आपल्या बोलसा काय करतो ना तू कोर्ट आवाज म्हणून फेल टू अंडरस्टँड अँड वाय विल कोर्ट म्हणजे हाचो अर्थ किती की ते दादागिरी पण तो जो उलयता तुका दादागिरी दिसून येता की आता वी आय हॅव टोल्ड चीफ इलेक्टोरल ऑफिसर येस्टरडे दॅट यू हॅव टू टेक दीज इश्यू सिरियसली आणि ते जर करना देन वील वी हॅव टू मूव टू द कोर्ट तो फुडली स्टेप उलयता मरे अरे वॉट चॅलेंज सी आय दॅट इज वॉट तानावडे इज कन्फ्यूज यू ऑल तानावडे सेड दॅट आय विल आन्सर इन द कोर्ट बॉस दिस इज नॉट अ सिव्हिल मॅटर दिस इज अ क्रिमिनल ऑफेन्स विच ही हॅज डन वायलेटिंग द मॉरल कोड ऑफ कंडक्ट विच वी हॅव ब्रॉट टू द नोटीस ऑफ द इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनान हाचेर कारवाई करून ताचेर एक्शन घेवपाक जाय तो कोर्टाचे उलयता म्हणजे हाजो कितें कोर्ट ताके बोलसा हा म्हणजे कोर्ट इलेक्शन कमिशन बोलसा आसा ही वील नॉट टेक एनी एक्शन दॅट इज वॉट तानावडे इज ट्राइंग टू से अरे आमच्या बरोबर महात्मा गांधीची शक्ती हा यांच्याकडे कसली शक्ती हा नथुराम गोडसेची शक्ती हा नो वी कंडेम द अरेस्ट ऑफ द चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली आणि जसे आम्ही नो सांगले दॅट दिस बीजेपी गव्हर्नमेंट इज रॅटल्ड मोदी गव्हर्नमेंट इज रॅटल्ड दॅट इज वाय इज टेकिंग ऑल दीस स्टेप तुम्ही जर क्रोनोलॉजी जर पहिली टायमिंग जर पहिले अरे तुमका जाय जाल्यार तुम्ही किदें करता मरे रातीन तुम्ही किदें करता सो तुमकां आतां इलेक्शनाच्या टायमार ही किदें एक्शन घेवपा आशिल्ली इतलो तेप तुम्ही किदें करताले गोंयचे घे मरे ते घाल मरे मंत्र्यांक सगळ्यां भितर मुख्यमंत्र्याक घाल मरे भितर सो दीस इज अ वेंडेटा पॉलिटिक्स विच बीजेपी इज प्लेइंग महात्मा गांधीची शक्ती क्लिअर जरा करा कारण महात्मा गांधीजी नोटांवर पण असतात त्यामुळे जरा महात्मा गांधी जे आमकां पण शिकयला न्ही तेच घेऊन आम्ही मुखार वतले आमकां तू सांगले हांवें गांधीजीचो जो फोटो आहा तो ताणी आज आमचे सगळे सीज करून उडयला म्हणून ती प्रेस कॉन्फरन्स घेतले ना रे की ताणी पळय नोटीचेर पळय महात्मा गांधीचो फोटो आहा ती सुद्धा ताणें आज आमचे अकाउंटच बंद करून उडय रे महात्मा गांधी आमच्या काळजांत यांच्या काळजांत नथुराम गोडसे whatever decides we elections we sitting mp astana ajuni party will decide aso prashna yata mhanje this way tumche kami pana ase disana tumka jeke from bjp na aplo sitting mp am toka ji khobar am tumka some state in the kulya this kon kon tan di goy are bjp che kida gudure am bjp pe tu sale char manis tane dagoche char karyakartyanchi nava samchi आणि तू मासो राव मे बी 24 वर राव चार कार्य आदले म्हणतात खरे सगळे बीजेपीचे कार्यकर्ते सांगचे खरे कट आणि तू 24 वर राव तुका ताजे कळतले ते मागीर 24 वरांनी तुका सांगता मागीर कोण चार कार्यकर्ते ते टिकीट डिक्लेअर जाऊन तातून तू कळतले किती सांगपास होता ते अरे 40 सोड पहिली ताणे चार सांगचे 24 वरां भितर तू 24 वरां 500च काढ रे नाव येऊन रे बीजेपीचे बीजेपीचे नाव येऊन माझे तू परत सांगता मरे चार कार्यकर्त्याचे नाव पण मागला ना तातून मागीर कळटले मरे तुका पळय बीजेपी काय म्हणटा तू 40 म्हणटा बीजेपी म्हणटात ताणे गांधीचो पळय उल्लेख केलो फोटवाचे हे जाता हांव की बीजेपी म्हणटा ती गरीब लोकां बरोबर ना सामान्य लोकां बरोबर ना बीजेपी म्हणटा श्रीमंता बरोबर 24 वरां राव पिक्चर